या देशामध्ये कधी घडू नये असा आमचा आव्हान आहे। आणि जर हे लवकरात लवकर मकालमध्ये थांबले नाही तर आमचं आंदोलन आज हे संभाजीनगर पासून बंगाल पर्यंत जायला पण आम्ही कमी पडणार नाही आणि आंदोलन अजून तीव्र करू। टीएमसी सरकार हाय हाय। अरे टीएमसी सरकार हाय हाय। अरे ममता बनर्जी हाय हाय। अरे ममता बनर्जी हाय हाय। अरे ममता बनर्जी हाय हाय। अरे टीएमसी सरकारचं करायचं काय हाय। आणि आज ज्या भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार होते बंगाल मध्ये ते 77 आमदार झाले आणि हीच भावना आणि त्या स्वतः ममता बॅनर्जी पडल्या आणि त्यामुळे ही सुडाची भावना 77 झालेले आमदार त्या स्वतः पडल्या आणि त्या माध्यमातून त्यांनी जो सुडेच्या भावनेतून कार्यकर्त्यावर हमले चालवले त्याकरता महाराष्ट्रामधून आम्ही संभाजीनगर शहराच्या वतीने आम्ही हे निषेध व्यक्त करीत आहोत। आणि हा निषेध आताशी आम्हीची हा निषेधाची ही दुसरी झाकी आहे, परंतु हे कार्यकर्त्यावरचे हमले थांबले नाही तर येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरून आम्ही याबद्दल उत्तर मागू आणि निश्चितपणे त्याला समोर जाऊ एवढी यावेळेस हे करून आम्ही आमचे आलेले माजी मंत्री माननीय आमदार हरिभाऊजी बागडे साहेब, खासदार डॉक्टर भागवतजी कराड, आमदार अतुल सावे साहेब, भाऊराव देशमुखजी हे सर्व आलेले आणि त्यामुळं हा निषेध या करोनाच्या काळात सोशल डिस्टन्स पाळून आम्ही करत आहोत। आज संभाजीनगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर